प्रवास जेव्हा घरी तुम्हाला असणारा आराम काढून घेतो, जेव्हा प्रवास तुमच्या सवयीच्या गोष्टी काढून घेतो, जेव्हा प्रवास तुम्ही स्वतःभोवती निर्माण केलेल्या साध्या सोप्या आणि विस्तृत सुखसोयी काढून घेतो, जेव्हा प्रवास तुमची स्वतःच्या सोयींबद्दलची अति काळजी काढून घेतो आणि स्वतःबद्दल ठराविक प्रमाणात विरक्ती निर्माण करतो, जर तुम्ही तसा प्रवास केला तर नक्कीच त्याची काहीतरी मदत होऊ शकते एखाद्याच्या आध्यात्मिक विकासामध्ये. कारण अध्यात्म म्हणजे फक्त एवढंच आहे की सतत तुम्ही एका नवीन प्रदेशात असता, ह्याचा अर्थ तुम्ही प्रवासावर आहात. जर तुम्ही प्रवासावर असला तर प्रत्येक पाऊल म्हणजे एक नवीन प्रदेश असला पाहिजे. तर प्रवास म्हणजे मुळात हेच आहे की तुम्हाला नवीन प्रदेशात पाऊल टाकायचंय, तुम्हाला अनोळखी परिस्थितींना सामोरं जायचंय, तोंड द्यायचंय. जर तुमचे आरामाचे कोश तोडले गेले तर नक्कीच त्याला आध्यात्मिक महत्त्व आहे.